सुषमा अंधारी म्हणजे 3 महिन्याचं बाळ. गुलाबराव, जर मी 3 महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही मला ते राईट्स देताय की मी तुमचा गालगुच्चा घेतला पाहिजे, मी तुमचे केस ओढले पाहिजेत आणि मी तुमची पिसं सुद्धा काढली पाहिजे. अरे मी म्हणते वंदनीय बाळासाहेबांसारखीच आहे मी पण. पण टीकाकार सुषमा अंधारेच्या काळजाला सुद्धा पाजर फुटला. 30 वर्ष सत्तेचा मलिदा खाऊनही तुमच्या काळजाला पाजर का फुटला नाही? ओ नैसर्गिक युती होती आणि नैसर्गिक युतीसाठी आलेले आहोत आम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत. अरे तुम्ही बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात आणि लोकांच्या मनातलं तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्हाला भीतीच वाटत नाहीये, तर इथे 40 जण बाजूला जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं नाही लोकांना? का तुम्हाला इथे वाया सुरत गुवाहाटी असा सगळा दौरा करावा लागला आणि इथलं सगळं सोडून तिथले हटलं डोंगर झाडं बघावे लागले? कशासाठी केलं तुम्ही हे सगळं? आता मी हे प्रश्न जेव्हा त्यांना विचारते तेव्हा ते मला विचारतात, कोण सुषमा अंधारे? तुम्ही टीका केली. मी कुठे नाही म्हणते, कुठे नाही म्हटलं मी. अरे मी म्हणते वंदनीय बाळासाहेबांसारखीच आहे मी पण. वंदनीय बाळासाहेब म्हणायचे माझा शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी एकदा गेली गेली, शोधत बसत मी इकडे पडली का तिकडे पडली. मी कुठे नाही म्हटलं. अरे मी मान्य करते रे की हो, काही वेळा जेव्हा भाजपचे अजेंडे शिवसेनेकडून राबवले गेले तेव्हा त्या भाजपच्या अजेंड्यावर सुषमा अंधारेने टीका केली. पण टीकाकार सुषमा अंधारेच्या काळजाला सुद्धा पाजर फुटला. जेव्हा तुम्ही सन्माननीय उद्धव साहेबांच्या सोबत गद्दारी केली, विश्वासघात केला, कपटनीत केली, कुटिल कारस्थान केलं तेव्हा ना ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती तुम्ही बोलत आहात त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुद्धा काळजाला पाजर फुटला. एवढ्या सगळ्या पडझडीच्या काळात एकदाही काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने शिवसेनेचा हात सोडण्याची भाषा केली नाही. विरोधकांच्या काळजाला पाजर फुटला, टीकाकारांच्या काळजाला पाजर फुटला. माझ्यासारखी पोरगी, कधीच राजकारणात न येण्याचा विचार करणारी पोरगी राजकारणात सक्रियपणे उद्धव साहेबांच्या सोबत उभी राहिली. मी 3 महिन्यात आले असेल गुलाबराव. होय, टीकाकार असून माझ्या काळजाला पाजर फुटला. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, 30 वर्ष सत्तेचा मलिदा खाऊनही तुमच्या काळजाला पाजर का फुटला नाही? 30 वर्षापासून सत्ता भोगताय, 30 वर्षापासून मलिदा खाताय, 30 वर्षापासून गलगट्ट मस्तवाल आणि निगरगट्ट झालात, फुटला नाही पाजर? गुलाबराव एवढा तरी विचार करायचा होता की याच्या आधी राणे गेले, भुजबळ गेले, राज ठाकरे सुद्धा गेले. पण ते गेले त्यांनी त्यांची जमीन तयार केली. ते तुमच्यासारखे मुळावर उठले नव्हते. तुम्ही लोक नुसते गेले नाहीत तर गेल्या 30 वर्षापासून जो धनुष्यबाण देवाऱ्यावर देवासारखा पुजला होता तो धनुष्यबाण गोठवण्याचं पाप तुम्ही केलं. तुम्ही नुसतं गेला नाहीत तर 15 दिवसाच्या आत तुम्ही तुमचा रंग बदलला. आणि नुसती शिवसेनेवरच काय, नुसती सन्माननीय उद्धव साहेबांवरच काय, तुम्ही माँसाहेब मीनाताईंवरती सुद्धा टीका करायला मागे पुढे बघितलं नाही. म्हणजे ज्या ताटात खाल्लो त्याच ताटामध्ये घाण करण्याची वृत्ती तुमची तयार झाली. मग ते सांगायला लागले, सुषमा अंधारे म्हणजे 3 महिन्याचं बाळ. हे 3 महिन्याचं बाळ आहे. अच्छा, मी 3 महिन्याचं बाळ आहे. मग आता लक्षात असलं पाहिजे, बाळ निष्पाप असत, बाळाला काय फार कळत नाही. बाळ निष्पाप असत, बाळ निर्व्याज असत, बाळाला लहान मोठ सुद्धा कळत नाही. बाळ मोठ्या माणसांच्या अशा झिंज्या ओढत.